मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं ही टूम कोणाची? आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण वाचवायचं आहे, मग त्यासाठी काय करायचं आहे? तर 50% जी मर्यादा इंद्र साहनीच्या केसप्रमाणे सुप्रीम कोर्टाने टाकली ती काढून घ्यायची. 85% समाज या देशामध्ये बहुजन समाज आहे, 15% समाज हा ओपन समाज आहे. मग 85%ना 50% आणि 15%ना 50% हा कुठला न्याय? 50%ची मर्यादा तुम्ही ईडब्ल्यूएस साठी ओलांडली, चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला अधिकार आणि त्याचे हक्क मिळाले पाहिजे. मग मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात अडचण का होते? इतर राज्यांमध्ये, मग ते कर्नाटक असेल, ओरिसा असेल, बिहार असेल, या सगळ्या राज्यांमध्ये 50% वरची मर्यादा ओलांडलेली आहे. मग मराठ्यांच्या आरक्षणाच्या वेळेसच ह्या मर्यादेचा प्रश्न कसा उपस्थित होतो? मग मोदी हे तो मुंकीने याचा फायदा काय आहे की एका समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध लढवून तुम्हाला फक्त राजकीय पोळ्या शिकायच्या आहेत. त्यामुळे 50% मर्यादा तुम्ही काढली तर हे प्रश्न सुटतात आणि ते तुम्ही करावं अशी आमची मागणी आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.